ऐक ना, मी आज आणखीन एक निर्णय घेतो. कसला निर्णय? भाऊसाहेब बद्दल. राजवीर, इतक्या दिवसांपासून तो आपल्याकडे काम करतो. कामाबद्दल त्याचं प्रेम, त्याचा वक्तशीरपणा मला खूपच आवडला. मी खूप इम्प्रेस झाले राजवीर. मला खरंच अगदी मनापासून असं वाटतंय की त्याला आपण इन्क्रीमेंट द्यावी, जर जर तू ओके असेल तर. वाव मम्मा, अगं तू मनातलं बोललीस माझ्या. कामाच्या बाबतीत भाऊसाहेब खूप चांगला आहे, ह्यात काही प्रश्नच नाही. इज रिअली टू गुड. बघितलंस भाऊसाहेब, चांगल्या माणसांची कशी पारख आहे मम्माला. थँक्यू मॅम. एनी टाइम. राजवीर ऐक ना, मीटिंग मध्ये आपण जे काही डिस्कस केलं ना, ते जरा लवकरात लवकर आपण. बॉडीगार्ड म्हणून कौतुक होत असलं तरी एक बहीण म्हणूनच स्वतःच्याच नजरेत पडली. सॉरी ताई, तुझ्यासाठी जे वाटतंय तसं वागता येत नाहीये मला. मयूला वेळ लागलाच बराच, आज आली नाही ती अजून. हो ना. मयू काय ग, काय झालं? आज एकदम आल्या आल्या बाबांच्या फोटोला नमस्कार करतेस ते. मयू ताई काय एवढं झालंय? काय आज एकदम बहिणीवर प्रेम होतं चाललंय ते? काय काय झालं? काय काय ग, काय झालं? अगं आई, आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी काय? आई अगं, माझा पगार वाढला. हो? अरे वा वा वा, छान छान छान, खूपच आनंदाची बातमी आहे. अगं मयू, खूप 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 चांगली बातमी दिली आहेस तू. देवा तुझी अशीच कृपा असू दे आमच्यावर. बघ, एका मागून एक छान बातमी ऐकू येत आहेत. भाऊला नोकरी लागली, आता तुझा पगार वाढला, आता एकदा मनूचं लग्न ठरलं ना की झालं. आई, माझ्या लग्नाशिवाय दुसरा कुठला विषयच नाहीये का? अग मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की. असू दे, मला काही ऐकायचंच नाहीये. अग बघितलं, जा तू हात पाय तोंड धुवून घे, मी चहा टाकते. ताई पगार वाढलाय ग माझा, पण एक बहीण म्हणून मी आज खूप कमी पडले. तुझ्यावर हा अन्याय नाही होऊ देणार आहे मी. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मयूर, तुम्ही इथे कशा काय? तुमच्याशी बोलायला आलीये. कशाबद्दल? हो कशाबद्दल काय, माझ्या ताईबद्दल. तुमचं लग्न ठरलंय माझ्या ताईशी, विसरलेत का तुम्ही? लाखात एक आहे मुलगी. अरे लाखात काय, मी म्हणते लाखापेक्षा जेवढे जास्त असतील ना, मला तेवढे येत नाही म्हणा, पण सांगते तेवढी एक आहे मुलगी. बाई बाई बाई, अहो पण त्या मुलीचे घरचे कसे आहेत आणि मुलगी दिसायला कशी आहे ना, म्हणजे एखादा फोटो वगैरे मुलीचा मिळाला असता तर. कसं आहे ना, ती पार्टी लई मालदार आहे. लई म्हणजे लई मालदार. तसं ते लोक तिथं येणार होते. हा हा मा मा, पण काय त्यांना आज अर्जंटली जावं लागलं तिथे शिंगणापूरला विमानाने. शिंगणापूरला विमानाने? असं काय करताय सा, ते नाही का असे मोठमोठ्या बिल्डिंगी असतात. अहो सिंगापूर म्हणायचंय का? तेच बोललो ना आम्ही, शिंगणापूर. शिंगणापूरला अर्जंटली गेल्यात विमानाने. हो बाई बाई बाई. तरी पण मी एक सांगते, म्हणजे मनीची आत्या म्हणून सांगते, तशी आमची मनी वाईट नाही हो. ही चांगली गॉड पर घेती. आता हेच बघा ना, तुमचा इकरान
उगाच खात्या मनीवर एवढा जीव टाकतो, उगाच खात्याने एवढा जीव वाळून टाकलाय तिच्यावर. तुम्ही लग्न करणार आहात ना माझ्या ताईशी? प्रेम करता ना तिच्यावर? हो, जे थोडा माझ्या मनात फक्त मनालीच आहे. अहो मग हे मनातलं बाहेर येऊ दे ना. पण एवढे सगळे प्रॉब्लेम एकत्र आलेत ना, मला काही कळत नाहीये मयुरी. पण प्रॉब्लेम तर असणारच आहेत ना. पण त्यापेक्षाही तुमचं माझ्या ताईवर असलेलं प्रेम सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अहो मी रोज बघते ताईला, ती खूप उदास असते आणि लग्नाचा विषय निघाला ना की तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा सगळ्या बदलतात. हो ती बिचारी सांगत नाही हो कुणाला तिला नक्की काय होतंय. तिचं दुःख ती कोणाशीच मोकळेपणाने बोलत नाही. मी बहीण आहे तिची, मला कळत. तुमच्या बद्दलचं प्रेम मला तिच्या डोळ्यात दिसत म्हणून मी तुम्हाला एवढ्या कळकळीने सांगते. प्लीज वा बहीण असावी तर मिस मयुरींसारखी. मयुरी तुम्ही म्हणताय ते मला सगळं पटतंय. पटतंय ना? हो पण माझी आई नाही ऐकणार. ती अडून बसलीये ना तिच्या मागण्यांसाठी. अहो मी अडून बसलीये त्याला पण काहीतरी कारण आहेच ना. एक साधा फ्लॅट मागितला होता तो सुद्धा देता आला नाही त्या रणशिंगेंना. आता मला सांगा त्या फ्लॅट मध्ये काय मी राहणार होते का? त्यांची मुलगीच राहणार होती ना. पण नाही नाही हो, तुम्ही ना मला त्या मनालीशी कौतुक अजिबात सांगू नका. मला ती मुलगी या घरात सून म्हणून अजिबात नकोय. माझा निर्णय झालेला आणि कोणी कितीही सांगितलं तरी माझा निर्णय अजिबात बदलणार नाही. बदलूच नका. मी तर म्हणते तुमचा निर्णय एकदम परफेक्ट आहे. पण कसं आहे ना, मी मनालीची आत्ते. म्हणजे मी एवढंच सांगते तुम्हाला की आमची मनाली वाईट नाही. काय करणार, बापा विना पोर आहे. त्यात तो तिचा भाऊ कसला एक नंबरचा आई खाऊ. काही कामाचा नाही हो, नुसता बिनकामाचा आपला घरात बसलेला असतो. आता उद्या मनालीच लगीन समजा तुमच्या इकरांत बरोबर झाले तर त्याला पण बसावं लागणार तुमच्या इकरांतला. हाय का नाही म्हणजे मी आपलं तुम्हाला सांगते सावध केलेलं बरं म्हणून बोलले बाबा. त्यात आमचा दादा इस्त्रीचे कपडे असे इस्त्री करू करून वाकलंय हो. म्हणजे इकरांच्या लग्नाचा खर्च तुम्हालाच करावा लागणार दोन्ही बाजूचा. म्हणजे हे समजा म्हणतात ना तुमचा इकरांत म्हणजे तो ओझ उचलणारा. म्हणूनच ती मुलगी मला या घरात सून म्हणून अजिबात नकोय. आत्या भाई तुम्ही जे स्थळ आणलंय ना ते अतिशय उत्तम आहे. पण मी काय म्हणते मुलगी बघण्याच्या आधी माझ्या काही अटी आहेत हो. मान्य केल्या तुमच्या समजा अटी मान्य केल्या असं समजा. बाई 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 अहो अटी ऐकण्या अगोदरच मान्य. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध दुसऱ्या मुलीशी लग्न करणार? अहो अशाने तुम्ही तुमचं आणि तिचं दोन्ही आयुष्य बर्बाद करताय. भाऊजी प्लीज मी काय सांगते ते एकदा ऐका. अहो एक दोन नाही, तुमच्या या चुकीच्या निर्णयामुळे तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील. कळतंय का तुम्हाला? अगदी बरोबर बोलतायत मिस मयुरी. सर तुम्ही विक्रांत. सर विक्रांत हेच सगळं सांगायला मी काल तुला भेटायला बोलवलं होतं. आय एम रिअली सॉरी मला काल नाही भेटता आलं तुला. पण माझ्या मनात मला जे काही तुला सांगायचं होतं ते सगळं मिस मयुरी तुला बोलल्या. हे तुझं आयुष्य आहे विक्रांत. तू आणि मिस मनाली लग्न करणार आहे, मग तुझ्या आयुष्याचे इतके महत्वाचे निर्णय फक्त तुझ्या आईने का घ्यायचे? आई मला कळतंय सर, पण आई हट्टी हो माझी फार.
तुम्हाला माहिती आहे ना, ती तिचंच खरं करते. विक्रांत, तू पण त्यांचाच मुलगा आहेस ना, तू एकदा बोलून तर बघ आईंशी. हे बघ, तू एकदा त्यांना मनापासून सगळ्या गोष्टी जर सांगितल्यास ना, तर मला खात्री आहे त्यांना कळतील तुझ्या गोष्टी. डेअरिंग तुला करायलाच हवं विक्रांत. हो सर, मी डेअरिंग करायला तयार आहे, पण मी जर मनालीशी लग्न केलं तर स्वतःचा जीव देईल असं म्हणाली आहे मला. अहो, मी विक्रांतला धमकीच देऊन टाकली, त्यामुळे माझ्या मनाविरुद्ध वागण्याचं धाडस त्याला काही होणार नाही. हे अशी बरं केलं बघा. म्हणजे कसं आहे ना, की आईने डोळ्यातून पाणी काढून दिलेली धमकी म्हणजे ब्रह्मास्त्रच. मी तुम्हाला सांगते ना की बघा, आपण आपल्या पोरांच्या चांगल्यासाठी हे समजा करतो, आपला यात काही स्वार्थ असतो का? नाही. पण मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला हे कठोर पाऊल उचलावं लागतं. नाही, हल्लीच्या मुलांचं माहित नाही मला, पण माझा विक्रांत असा नाही. म्हणजे आजपर्यंत कधीही माझ्या शब्दाबाहेर गेला नाही, पण तुमची ती मनाली त्याच्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून सांगते. सांगते ना, मी तुम्हाला सांगते, मनाली पेक्षा 101% नाही 1001% चांगली मुलगी आहे होय ही. म्हणजे कसं आहे, रणसिंगे तुमच्याकडनं घे घे घेतच राहणार. ही फॅमिली अशी आहे ना की नुसती देतच राहणार देतच राहणार. तुम्ही नुसती तुमची लिस्ट तयार ठेवायची बघा. म्हणजे तुम्ही हाताने मागायचं आणि ती फॅमिली नुसती देतच राहणार. कसं आहे, मनालीशी लगीन झालं ना तुमच्या इकरांचं कंबरड मोडल. म्हणूनच म्हणूनच ती बिन बापाची पोरगी मला या घरात सून म्हणून अजिबात नकोय. पटलं ना हो माझ? अहो पटलं म्हणजे काय, अगदी 101% पटलं. देवच पावला, जगात देव हाय. विक्रांत, मला असं वाटतं आईंशी फायनल बोलण्याच्या आधी तू एकदा एकदा मनाली ताईंशी भेट. एकदा स्पष्टपणे भेटून मनमोकळेपणाने एकमेकांशी बोला, गोष्टी फायनल करा आणि मग आईंना भेटा. मला खात्री आहे त्यांना कळेल तुमचं म्हणणं. आणि आत्महत्या करण्याबद्दलची गोष्ट त्या ज्या काही बोलतायत, मला असं वाटतं त्यात काही तथ्य नाहीये. तुला फक्त इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी त्या असं बोलताय. हो सर, पण विक्रांत, ही वेळ जर आता निघून गेली ना, तर परत ही वेळ कधीच येणार नाही. आपलं खरं प्रेम गमावून बसणं हे दुःख खूप मोठं असतं विक्रांत, आणि ह्या दुःखातून तू कधीच बाहेर येऊ शकणार नाहीस. विक्रांत, तुझं आहे ना प्रेम मनाली ताईवर, करायचं ना तुम्हा दोघांना लग्न? माझं मनालीवर खूप मनापासून प्रेम आहे, आणि मी जर लग्न केलं ना तर मनालीशीच करीन सर. आता विक्रांत आणि मनालीचं लग्न मोडलंच म्हणून समजायचं. आत्याबाई, मुलगी बघायचा कार्यक्रम आता लवकरच करून टाकू. आत्ता येईल खरी मजा. आई, ए आई. काय रे, काय झालं? आई, आई माझ्यावर टाकलेल्या चोरीचा खोट आहे आता सगळ्यांना कळलं. अगं, तो दागिन्यांच्या डिझाईनचा पेन ड्राईव्ह होता ना, तो अय्यंगार साहेबांच्या खिशातच सापडला. अगं, 10 वेळा सॉरी म्हटलं त्यांनी मला. बघितलंस ना, देव असतो, आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. वय वय, देव असतो, आपण फक्त विश्वास ठेवायचा. काय म्हणे, आता तुझ्या बाबतीत एखादी चांगली बातमी आली की झाले काय? कशाबद्दल बोलतेस तू आत्या? कशाबद्दल म्हणे? तुझ्या आणि इकरांच्या लग्नाबद्दल बोलतेय ग. एकदा काय इकरांच्या आईने संमती दिली ना, म्हणजे भरून पावले बघ. आत्या, या विषयावर नको बोलायला. अग, मी गंमत केली ग. आत्या, हा गमतीचा विषय नाही नाही का?
आणि आपल्या सगळ्यांना माहिती आमचं पुढे काही होणार नाही. मनू, अगं तू काय एवढा वाईट विचार करतेस? हे बघ, जेव्हा माणसाची चांगली वेळ येते ना, तेव्हा सगळं चांगलं होतं. आणि मला पूर्ण खात्री आहे तुझ्या बाबतीत सुद्धा काहीतरी चांगलंच बातमी आहे. माझं आईचं मन सांगतंय. तू काही काळजी करू नको, सगळं छान होणार. लईच बोलायला लागलंय आईचं मन, पण ही हमाहित असेपर्यंत एक बी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हाया देणार नाही. आई, आई मला असं बोलायचं होत की माझं मनालीवर खूप प्रेम आणि मला तिच्याशीच लग्न करायचं. एकट्याने बोलायची हिंमत नाही झाली म्हणून यांना फोन करून बोलून घेतलंस तू? अरे विक्रांत, मी तुझी आई आहे, तुझ्या भल्याचंच बोलणार मी. नाही, मला ते कळतंय तू माझ्या भल्याचा विचार करतेस ते, पण आता माझं भलं कशात आहे हे कळणे इतपत मोठा झालोय मी. अरे विक्रांत, त्या बिन बापाच्या पोरीशी लग्न केलंस ना तू, तर आयुष्यभर त्या सगळ्यांना तुला पोसावं लागेल. ओझ होईल ती आणि तिच्या घरचे. नाही नाही आई, असं काही होणार नाही. हे बघ, मी समजून सांगतो तुला, तू समजून घे. मनालीला एक लहान बहीण आहे मयुरी, ती सुद्धा नोकरी करते आणि तिचा जो मोठा भाऊ आहे तोही नोकरीसाठी धडपड करतोय. आई, त्यांचा एक घरगुती छोटेखानी का होईना, पण व्यवसाय आहे आणि माझी झाली तर मदतच होणार आहे ना. लक्षात ठेव, हे लग्न जर तू करतोयस ना तर तू तुझ्या पायावर धोंडा मारून घेशील. काकू, काकू एक मिनिट. काकू, तुम्हाला नाही वाटत तुमचा मुलगा आयुष्यभर आनंदात राहावा? पण त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. राजवीर साहेब, नुसत्या प्रेमाने पोट नाही भरत. त्या रणशिंगेच्या घरामध्ये एकटी मयुरीच काय ते कमावणारी आहे आणि बाकी सगळे तर तिच्याच जीवावर जगतात ना. तू विचार करा, त्या मयुरीचं जर लग्न झालं ना तर सगळा भार माझ्या विक्रांतवर येईल. अरे विक्रांत, म्हणूनच मी तुला सांगते, तुझी चांगली नोकरी बघून ना मुद्दाम हे लोक अडकवतायत तुला. अरे उद्या त्या मयुरीचं काही नाही. आई विक्रांत, तुला माणसं कळत नाहीत आणि तुला माझं प्रेम कळत नाही. अगं, माझी आई असून माझ्या भावनांचा विचारच करत नाहीयेस तू. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतो, मी लग्न केलं तर फक्त मनालीशीच करीन. ठीक आहे, मग ऐक, ती मनाली या घराचं माप ओलांडण्याआधी या घरातून माझी अंत्ययात्रा निघेल. तुला पूर्ण कल्पना आहे, ही केवळ धमकी नाही आहे. तुझी आई किती हट्टी आहे ना हे तुला माहिती आहे. लक्षात ठेव. आई, विक्रांत, तुझा निर्णय आता तुलाच घ्यावा लागेल. राजवीर सर, माझं मनालीवर खूप मनापासून प्रेम आहे म्हणून मी आईला दुखवू नाही शकत. ठीक आहे, आईला वाटतंय ना की मी मनालीशी लग्न नाही केलं पाहिजे, नाही करणार मी लग्न. पण मनाली सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीशी मी लग्न करणार नाही. नाही, माझा निर्णय झालाय, मी मनालीला फोन करून कळवतो.
हॅलो मनाली. हा बोला ना विक्रांत. आय लव्ह यू. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे आणि मला फक्त तुमच्याशीच लग्न करायचं आहे. पण काय ना, माझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध आहे आणि आईला दुखावून मला काही करायचं नाही, त्यामुळे आयुष्यभर मी लग्न न करण्याचा निर्णय घेतोय. काय बोलताय? नाही, मलाही काही फार आनंद होत नाही हे तुम्हाला सांगताना म्हणाले. ठीक आहे, मग माझाही निर्णय झालाय. मी पण आयुष्यभर कोणाशीच लग्न करणार नाही. आणि तुमच्या शिवाय माझ्या नावासमोर इतर कोणाचंही नाव लावणार नाही. मला काय वाटतं सांगू का भाऊसाहेब, अजूनही वेळ गेलेली नाहीये. विक्रांत आणि मनाली हर्ट झालेत म्हणून इतकं टोकाचं बोलताय. त्यांचं ऑब्व्हियसली प्रेम आहे एकमेकांवर. मला असं वाटतं आपण दोघांनी परत प्रयत्न करायला हवा त्यांना एकत्र आणण्याचा. तुला काय भाऊसाहेब, काय बोल ना, तुला काय वाटतं? सर, आपण जरी काही प्रयत्न केले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला नाही वाटत. जिथे प्रेम असतं तिथे होप सुद्धा टिकून असतं भाऊसाहेब. पण सर, विक्रांत सरांच्या आईचं काय? त्या या लग्नासाठी तयार होतील असं मला नाही वाटत. पण सर, आणखी एक गोष्ट पण तितकीच खरी. कोणती? मी मयुरी मॅमना खूप चांगलं ओळखतो. मनाली ताईंचं लग्न जर नाही झालं तर मयुरी मॅम सुद्धा लग्न नाही करणार. अजब कहाणी अबुल.